नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रसाद पगार आपलं प्रगती ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो आहे. 8वी स्कॉलरशिप एक्झामबद्दल आपण बघतो आहोत, ज्यामध्ये युनिट नंबर 1 नंबर वर्कमध्ये रॅशनल नंबर अँड ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स हे आपला टॉपिक चालू आहे. लेक्चर थर्ड आहे. लेक्चर थर्डमध्ये आपलं सब युनिट 3 रॅशनल नंबर अँड ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर बघतो आहोत. व्हॉट इज द मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स ऑफ प्रॉडक्ट व्हेन 12/17 इज मल्टिप्लाय बाय द रिसिप्रोकल ऑफ 21/34. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे त्यांनी, रिसिप्रोकल हा त्यांनी दिलेला आहे. कशाचा? 21/34. रिसिप्रोकल म्हणजे काय? त्याच्या उलट. म्हणजे आता समजा हा न्युमरेटर हा डिनॉमिनेटर आहे, मग रेसिप्रोकल कसा होणार आहे? हा डिनॉमिनेटर वरती जाणार आहे, न्युमरेटर खाली येणार आहे. याच्यामध्ये आपण बघूया काय येणार आहे. 12/17 इज मल्टीप्लाइड बाय रेसिप्रोकल ऑफ 21/34. म्हणजेच काय होणार आहे, मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ प्रोडक्ट व्हेन 12/17 इज मल्टीप्लाय बाय द रेसिप्रोकल ऑफ 21/34. म्हणजे 12/17 कशाने मल्टिप्लाय करू आपण? 34/21 ने काय करणार आहे? मल्टिप्लाय करणार आहे. मग इथे आपण काय होणार आहे, 3 4 12, 3 7 21, 17 2 34. मग या ठिकाणी काय होणार आहे, 4 2 8/7. मग हे काय झालं त्याचं, 8/7 हे त्याचं काय झालं, अँसर झालेलं आहे. 4 × 2 किती झालं, 8, आणि हा 7. मग आता याच्यामध्ये काय आहे, मल्टिप्लिटी इनवर्स ऑफ 8/7. म्हणजे आता याच्यामध्ये त्यांनी विचारलेले काय, मल्टिप्लिकेटी इनवर्स म्हणजे त्याचा इनवर्स कशाचा, प्रोडक्टचा. प्रोडक्ट व्हेन द 12/17 इज मल्टिप्लाय बाय द रेसिप्रोकल ऑफ 21/34. म्हणजे 12/17 हा कशाने मल्टिप्लाय केला आपण? रेसिप्रोकल ऑफ 21/34 ने काय केला, मल्टिप्लाय केला. मग त्याचं उंच अँसर आलं 8/7. पण विचारलेलं काय, मल्टिप्लिकेटिव इनवर्स. मग देअर फोर मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 8/7 इज 7/8. त्याचं मल्टिप्लिकेटिव इनवर्स काय आहे, 7/8 आहे. मग अँसर काय येणार आहे आपलं, सेकंड नंबरचा ऑप्शन काय बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन बघूया आपण. रॅशनल नंबर 5/12 इज इक्वल टू द सम ऑफ 2 रॅशनल नंबर. आता याच्यामध्ये त्यांनी दिलेलं काय दिलेलं आहे बघा, रॅशनल नंबर 5/12 हा 2 रॅशनल नंबरचा काय आहे, सम आहे. समजा एक्स आणि वाय हे 2 रॅशनल नंबर आहे, ज्याचा सम काय आहे, 5/12 आहे. इज इक्वल टू सम ऑफ द रॅशनल नंबर इफ वन ऑफ देम इज -3/24, व्हॉट इज द अदर वन. मग समजा आपण इथे आपण कन्सिडर केलं, सपोज वाय इज इक्वल टू -3/24. मग इक्वेशन काय येणार आहे, देअर फोर एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये काय येणार, -3/24 इज इक्वल टू काय येणार आहे, 5/12 येणार आहे. आता एक्स हा ॲज इट इज तसाच राहू, देअर फोर एक्स हा -3/24 तिकडे गेला तर काय होणार आहे, प्लस होणार आहे. 5/12 प्लस 3/24. मग याला आपण एलसीएम मेथडने सॉल्व करता येऊ शकतं. एलसीएम मेथडने बघा, याचा एलसीएम काय येणार आहे, 12 and 24 एलसीएम काय येणार आहे, 24 येणार आहे. मग 12 2 काय येणार आहे, 12 2 24, 24 1 24. मग इथे काय येणार आहे, आपण 5 × 2
फाय इंटू टू होणार आहे, प्लस इथे काय होणार आहे थ्री इंटू वन होणार आहे, डिवाइडेड बाय त्याचा एलसीएम काय होणार आहे 24 येणार आहे। मग याचा आन्सर काय येणार आहे बघा, फाय इंटू टू काय येणार आहे 10, प्लस थ्री इंटू वन काय होणार आहे 3 होणार आहे, अपॉन इथे काय होणार आहे 24, मग इथे 13/24 हे आपलं काय येणार आहे आन्सर येणार आहे, 13/24 हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे एलसीएम मेथडने। तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे एलसीएम काढून घ्यायचं, 12 आणि 24 एलसीएम काय 24 आहे, मग 24 हा काय आहे 12 डबल आहे, मग इथे 2 येणार आहे, 2 फायला मल्टिप्लाय केलं नंतर काय आलं 24 वन जा 24, मग 3 काय केलं 1 मल्टिप्लाय केलं, अशा पद्धतीने आपल्याला 34/24 हा आपल्याला इथे आन्सर मिळतो आहे, आन्सर नंबर काय आहे 13/24। थर्ड एक्झाम्पल बघा, आता ह्या थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्पेसिफाय दिलेले आहे विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज ग्रेटेस्ट, खालील रॅशनल नंबर दिलेला आहे, ज्या रॅशनल नंबरमध्ये ग्रेटेस्ट रॅशनल नंबर कोणता आहे। आता ह्या मेथडमध्ये थोडंसं आपलं कॉम्प्लिकेटेड मेथड आहे, आपल्याला त्यांचा रेशो काढून घ्यावा लागेल, रेशो काढून घेतल्यावरती आपल्याला समजा हा 1/2 आहे, हे नंबर पहिले मी लिहून घेतो 1/2 -1/8 -1/3 हा काय येणार आहे -1/4 हे रेशो लिहून घेतले। आता याचा आन्सर काय, 1/2 आन्सर काय आहे बघा, 1/2 काय 0.5 येणार आहे आन्सर, जे ते पण काय येणार आहे निगेटिव्हमध्ये येणार आहे। 1/8 काय येणार आहे बघा, 1/8 येणार आहे 0.125, ते पण काय येणार आहे निगेटिव्हमध्ये येणार आहे। त्याच पद्धतीने -1/3 काय येणार आहे इज इक्वल टू काय होणार आहे -0.333, याचं काय येणार आहे बघा 1/4 -1/4 इज इक्वल टू काय येणार आहे -0.25 येणार आहे। आता हे सर्व नंबर जे आहेत हे सर्व नंबर कसे आहेत निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह म्हणजेच काय, निगेटिव्हची व्हॅल्यू काय होणार आहे, तर आता समजा ही 0.5 या सर्वांमध्ये काय आहे जास्त आहे, मग ही 0.5 ही सर्वांमध्ये जास्त आहे पण ती निगेटिव्ह आहे म्हणून ही काय राहणार आहे स्मॉलर राहणार, लक्षात घ्या -0.5 इज स्मॉलर दॅन -0.333। 0.5 नंतरचा आपल्याला हा ग्रेटेस्ट कोणता आहे -0.333 आहे, कारण की तो मायनस आहे म्हणून, जर पॉझिटिव्ह असता तर काय राहिला असता 0.5 हा ग्रेटर राहिला असता, पण निगेटिव्ह म्हणून काय 0.333 हा ग्रेटर आहे। आता 0.33 ग्रेटर दॅन कशापेक्षा तो ग्रेटर राहणार आहे -0.125 ग्रेटर राहणार आहे, मग हा 0.125 कशापेक्षा ग्रेटर राहणार आहे अजून हा -0.25 ग्रेटर राहणार आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करावं लागणार आहे। मग आता तुम्हाला माहिती आहे हा रेशो कशा पद्धतीने मिळवायचा हा तुम्हाला माहिती आहे, आता 1/2 म्हणजेच तुम्हाला एक सॅम्पल म्हणून मी करून दाखवतो काय येणार आहे 1/2, हा 2 इथे 1 इथे, 2 0 जा 0, 1 मधून 0 गेला 1 वरतून 0, 2 5 जार इथे पॉईंट येणार, 2 5 जार काय येणार आहे 10 येणार आहे, 10 - 10 0 अशा पद्धतीने काढायचं आहे। अजून एक काढून दाखवतो काय आहे 1/8, मग 8 0 जार 0, 1 मधून 0 गेला 1 वरतून घेतला 0, 8 1 जार 8, 10 मधून 8 गेला 2 वरतून 0, परत इथे काय येणार आहे 8 2 जार 16, इथे काय येणार आहे 4, इथे काय येणार आहे 8 5 जार 40। मग अशा पद्धतीने आपल्याला रेशो काढायचा आहे, अशा पद्धतीने आपण रेशो काढून हे त्यांचे काय केले रेशो काढले। निगेटिव्ह व्हॅल्यू जी आहे लक्षात घ्या, निगेटिव्ह व्हॅल्यू ही ऑपोजिट असते पॉझिटिव्ह नंबरपेक्षा, मग पॉझिटिव्ह नंबर 0.5 हा लेस आहे -0.5 लेस दॅन -0.33, मायनस लेस दॅन 0.1, -1/2 लेस दॅन 0.25। आपला आन्सर काय येणार आहे विचारलेलं काय ग्रेटेस्ट कोणता आहे, ग्रेटेस्ट कोणता येणार आहे 0.25 म्हणजेच काय 0.25 विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट। मग या ठिकाणी आपला
ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे लक्षात घ्या, ग्रेटेस्ट नंबर आपल्याला मिळतो आहे इथे समजा हे बघा ग्रेटेस्ट नंबर आता हा जो नंबर आहे हा नंबर इथे 25 आहे लक्षात घ्या, हा काय आहे इथे 105 म्हणजे लक्षात घ्या इथे काय येणार आहे 1/8 चं काय 105 म्हणजे हा 1.125 हा काय आहे -1/8 हा ग्रेटर आहे, -1/8 म्हणजे काय येणार आहे हे त्याचं आन्सर आहे लक्षात घ्या, मग हा ग्रेटर आहे याच्यापेक्षा 0.25 पेक्षा हा ग्रेटर आहे कोणता 0.125, 125 म्हणजेच काय 125 म्हणजेच 1 -1/8 याचं आन्सर आहे -1/8। फोर्थ एक्झाम्पल बघा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट रॅशनल नंबर, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट रॅशनल नंबरचा त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हे माहिती पाहिजे, इन दिस एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा काय येणार आहे, हे रॅशनल नंबर आपण लिहून घेऊ 2/3, 4/5, त्यानंतर 5/6, नंतर 1/2, इथे काय आहे 3/4। आता ह्या रॅशनलमध्ये इन दिस एक्झाम्पल ऑब्झर्व केअरफुली, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्युमरेटर बाय, आपण लिहू याच्यामध्ये इन दिस एक्झाम्पल, इन दिस एक्झाम्पल डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्युमरेटर बाय 1, एक ने जास्त आहे तुम्हाला दिसत आहे 2/3, 4/5 हा जो डिनॉमिनेटर आहे हा एक ने जास्त आहे न्युमरेटरपेक्षा। मग याच्यामध्ये आपण बघू याच्यामध्ये सर्वात आता याच्यामध्ये काय येणार आहे, देअरफोर दिस द सेकंड वन, याच्यामध्ये याच्यात एक्झाम्पल बघा, इन दिस एक्झाम्पल ग्रेटर न्युमरेट ज्याचा ग्रेटर न्युमरेटर राहणार आहे तो काय ग्रेटर राहणार आहे, देअरफोर इन दिस एक्झाम्पल, इन दिस एक्झाम्पल रॅशनल नंबर विथ ग्रेटर न्युमरेटर इज ग्रेटर इन व्हॅल्यू। मग ग्रेटर न्युमरेटर तुम्हाला कोणता दिसतो याच्यामध्ये, याच्यामध्ये ग्रेटेस्ट नंबर काय येणार आहे 5 हा ग्रेटर न्युमरेटर आहे, मग ग्रेटेस्ट नंबर काय येणार आहे, ग्रेटेस्ट नंबर हा जो येणार आहे 5/6 येणार आहे, त्यानंतर स्मॉलेस्ट नंबर काय येणार आहे बघा, स्मॉलेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर काय येणार आहे 1/2 येणार आहे, 1 सर्वात स्मॉलेस्ट आहे। मग यांचं काय विचारलेलं आहे आपल्याला, डिफरन्स विचारलेला आहे, मग आपण बघू याच्यामध्ये डिफरन्स हा त्यांनी काय आपल्याला विचारलेला आहे, मग डिफरन्स बघा काय येणार आहे, डिफरन्स म्हणजे आता 5/6, 5/6 मायनस काय येणार आहे 1/2। मग याच्यामध्ये आपण बघूया 5 × 2, 5 × 2 मायनस 6 × 1/6 काय येणार आहे 2 ॲज पर फॉर्म्युला। मग 5 × 10 किती, 2 किती होतं 10, 10 − 6/ इथं 12 येणार आहे, मग काय येणार आहे 10 − 6 = काय येणार आहे 4, 4/12, 4/12 म्हणजे काय 1/3, याचा आन्सर काय येणार आहे 1/3 येणार आहे। आले लक्षात सर्वांच्या, आन्सर काय याचं 1/3, सर्वांनी लक्षात घ्या एक्झाम्पल। फिफ्थ एक्झाम्पल बघा, फिफ्थ एक्झाम्पल ऑब्झर्व करा, -112/20 +105/130। मग याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने मांडून घेतलं तरी चालणार आहे, कशा पद्धतीने मांडणार, हा निगेटिव्ह त्या साईडला आपल्याला लागेल, 105/130 -112/120 हे अशा पद्धतीने गेला, हा काय घेतला, हा मायनस इकडं घेतलेला, आपल्याला हेच विचारलेले आहे त्यांनी। मग अशा पद्धतीने आपण काय करणार आहे 105 × 120 -112 × 130 -112 ×
थर्टी डिवाइडेड बाय काय येणार आहे, डिवाइडेड बाय 130 इंटू 120 अशा पद्धतीने येणार आहे. मग काय येणार आहे, 105 इंटू 120 किती येणार आहे, 12,600 मायनस 112 इंटू 130 किती येणार आहे, 14,560 अपॉन 130 इंटू 120 किती येत आहे, 15,600. अशा पद्धतीने इथे काय येणार आहे, परत मायनस 1960 यांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर मायनस काय येणार आहे, कारण की हा नंबर मोठा आहे म्हणून काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. लक्षात घ्या, मोठ्या नंबरचं साईन येणार, मायनस 1960 अपॉन इथे काय येणार आहे, 15,600 हे त्या ठिकाणी येणार आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला हा झिरो या ठिकाणी कट होणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हा रेशो काय येणार आहे, 196 अपॉन 1560. मग जर आपण व्यवस्थित जर पाहायला गेलं, टूने याला काय केलं, आपण फॅक्टर पाडून घेतले, टूने फॅक्टर पाडले तर काय होणार आहे, इथे नंबर मी परत लिहितो तुमचा समजण्यासाठी, काय येणार आहे, मायनस 196 अपॉन 1560. मग या ठिकाणी काय येणार आहे, लक्षात घ्या, टूने जर आपण त्याला डिवाइड केलं तर काय होणार आहे, हा 99 येणार आहे. इथे हा किती येणार आहे, 780 येणार आहे. परत आपण काय केलं, टूने केलं तर हा काय येणार आहे, 49 येणार आहे. परत आपण टूने याला डिवाइड केलं तर काय होणार आहे, 390 येणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला रेशो काय मिळतो आहे, तो मायनस 49 अपॉन 390 हा त्याचा आपल्याला रेशो मिळतो आहे. मायनस 49 इथे मायनसचं साईन आहे, लक्षात घ्या, इथे मायनसचं साईन म्हणजे इथे सुद्धा काय येणार आहे, मायनस येणार आहे. मायनस 49 अपॉन 390 हे त्याचा अँसर आहे, लक्षात घ्या. पुढचं एक्झाम्पल बघूया. विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी ऍडेड टू रॅशनल नंबर 22 अपॉन 3. कोणता असा रॅशनल नंबर आहे, जर आपण 22 अपॉन 3 ला जर ऍड केला तर आपल्याला काय मिळणार आहे, इंटीजर मिळणार आहे. आता आपण वन बाय वन ऑप्शननुसार जाऊया. समजा आपण 22 अपॉन 3 ला पहिला ऑप्शन घेऊन हा ऍड केला, 2 अपॉन 3 ला ऍड केला. मग 2 अपॉन 3 ला ऍड केला तर काय होणार आहे, लक्षात घ्या, 22 इंटू 3 प्लस 3 इंटू 2 डिवायडेड बाय 3 इंटू 3. मग काय आन्सर येतं इथे बघा, या ठिकाणी आन्सर काय येणार आहे, 72. आता याच्यामध्ये हे काय येणार आहे, 66 प्लस 6 अपॉन इथे काय येणार आहे, 9. इथे काय येणार आहे, 72 अपॉन 9 हे आन्सर येणार आहे. मग 9 8 जा 72 इथे 8 येणार आहे. मग हा सुद्धा काय झाला, आपल्याला इंटीजर मिळाला. तुम्हाला माहिती 1 2 3 4 5 6 हे इंटीजर झाले, मायनस 3 मायनस 2 मायनस 1 हे सुद्धा इंटीजर झाले, 0 सुद्धा इंटीजर झाले. मग हा इंटीजर झाला, आपल्याला इंटीजरच पाहिजे आहे. मग इथे काय मिळतो आहे, इंटीजर मिळतो आहे. म्हणून आपण हे आन्सर त्याचं बरोबर आहे. पण आपण एकदा व्हेरीफाय करून घ्या, दुसरं एक्झाम्पल दुसरं पण घेऊया. मग आपण परत 22 अपॉन 3 प्लस 2 अपॉन 3 याच मेथडने करायचं आहे. काय करणार आहे, 22 इंटू 3 सॉरी 1 अपॉन 3 हा ऑप्शन घेऊया आपण. 22 इंटू 3 प्लस काय येणार आहे, प्लस 3 इंटू 1 डिवायडेड बाय 3 इंटू 3. मग इथे काय येणार आहे, 66 प्लस 3 अपॉन 9 इथे काय येणार आहे, 69 अपॉन 9 हा काय झाला, इंटीजर नंबर नाही झाला, हा रॅशनल नंबर झालेला हा येणार नाही. मग अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचे, हे मेथडनुसार या मेथडनुसार थर्डचं आणि फोर्थचं काढायचं आहे. आता थर्डचं कशा पद्धतीने येणार आहे, लक्षात घ्या, 22 अपॉन 3 प्लस हे काय येणार आहे, 1 अपॉन 6 इथे काय येणार आहे, 22 अपॉन 3 प्लस काय येणार आहे, 1 अपॉन 5 याचं आन्सर तुम्ही काढलं तर याचं आन्सर किती येतं, लक्षात घ्या, 135 अपॉन 18 आन्सर येतं आहे. 135 अपॉन 18 हा सुद्धा रॅशनल नंबर झाला, हा याचं येत नाही. याचं काय झालं, याचं 113 डिवायडेड बाय याचं आन्सर झालं 15 हे त्याचं आन्सर येतं, लक्षात घ्या. हा सुद्धा काय, रॅशनल नंबर हा इंटीजर येणार नाही. मग इंटीजर कोणता येईल, फक्त पहिल्या एक्झाम्पलमध्ये येईल.
मग याच्यामध्ये समजा 2×2/3 मध्ये जर आपण 2/3 ॲड केलं तर आपल्याला ॲन्सर काय मिळतं, 8 ॲन्सर मिळतं. याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन राईट आहे. सेवन्थ एक्झाम्पल बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट, कोणतं ऑप्शन हे करेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा काय येणार आहे लक्षात घ्या. इन दिस एक्झाम्पल इन ऑप्शन ऑब्झर्व केअरफुली डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर बाय 1. मग हा याच्यात लक्षात घ्या, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर बाय 1, एक ने जास्त आहे. मग अशा वेळेस काय होतंय, देअर फॉर ग्रेटर नेगेटिव्ह. आता याच्यामध्ये काय येणार आहे, पण हे नंबर कसे आहेत, नेगेटिव्ह आहे, बट दिस नंबर इज नेगेटिव्ह देअर फॉर ग्रेटर द नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ न्यूमरेटर ग्रेटर द नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ न्यूमरेटर याच्यामध्ये समजा न्युमरेटरची व्हॅल्यू ग्रेटर द नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ न्युमरेटर, न्युमरेटरची व्हॅल्यू जर ग्रेटर राहणार आहे तर मग आपल्याला आता याच्यात कोणतं स्मॉल राहणार. एक्झाम्पल बघून घ्या, हे तुम्ही जर पाहिले कोणते आहेत, -2/3 इज ग्रेटर दॅन -1/2. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. याच्यामध्ये हा याच्यामध्ये काय दिसतो आहे, याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं आहे की याचा काय आहे, ग्रेटर न्युमरेटर आहे. मग ग्रेटर न्युमरेटर असेल तर काय राहणार, ग्रेटर द नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ न्युमरेटर, स्मॉलर इज द रेशो. मग याच्या ठिकाणी आपल्याला स्मॉलर इज द रेशो येणार आहे, स्मॉलर इज द रेशो. कारण की पॉझिटिव्हमध्ये काय होतं, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ न्युमरेटर ग्रेटर इज द रेशो, ग्रेटर हा काय असतो, रेशो राहतो. पण आता इथं काय येणार आहे, -2/3 हा पहिल्या ऑप्शनमध्ये -2/3 हा काय येतो आहे, स्मॉलर येतो. कशापेक्षा, -1/2 पेक्षा. जर तुम्ही याचा रेशो काढला, 2/3 रेशो काय येणार आहे, 2/3 इज इक्वल टू काय येणार आहे, 0.66 येतो आहे. आणि 1/2 काय येतो, 0.5 येतो आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर 0.5 हा काय आहे, ग्रेट स्मॉलर आहे, स्मॉलर आहे कशापेक्षा, 0.66 पेक्षा. पण जर नेगेटिव्ह असेल तर नेगेटिव्ह 0.66 हा काय आहे, स्मॉलर आहे 0.5 पेक्षा. म्हणजेच काय येणार आहे, -2/3 इज स्मॉलर दॅन काय येणार आहे, -1/2. मग याच्यामध्ये आपलं हे ॲन्सर काय येणार आहे, हे इनकरेक्ट ॲन्सर आहे, लक्षात घ्या, हे काय आहे, इनकरेक्ट आहे. दुसरा ऑप्शन आपण बघूया, दुसरा ऑप्शन काय आहे, -2/3 इज ग्रेटर दॅन -2/3. या ठिकाणी काय येणार आहे, -2/3 इज ग्रेटर दॅन -2/3 इज ग्रेटर दॅन. आता याच्यामध्ये न्युमरेटर काय आहे, जास्त आहे. मग ही पॉझिटिव्ह नंबर असेल तर हा काय राहणार आहे, ग्रेटर राहणार आहे. पण हा निगेटिव्ह आहे म्हणून काय येणार आहे, हा स्मॉलर येणार आहे. कशापेक्षा, हाफ पेक्षा हा स्मॉलर येणार आहे. त्याच्या स्टेटमेंटनुसार डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्युमरेटर बाय 1, देअर फॉर दिस नंबर इज नेगेटिव्ह, ग्रेटर द नेगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ न्युमरेटर, स्मॉलर इज द रेशो, ग्रेटर नेगेटिव्ह व्हॅल्यू, त्याच्यामुळे हा रेशो काय येणार आहे, स्मॉलर येणार आहे. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. थर्ड एक्झाम्पल, थर्ड बघू ऑप्शन काय आहे. आता याच्यामध्ये हा -5/4 आहे, -5. आता हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असला असता तर हा ग्रेटर असल्याचं, ग्रेटर असला असता तर काय राहणार आहे, पॉझिटिव्ह 5 हा नंबरने ग्रेटर आहे. पण पॉझिटिव्ह नाही, हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे हा स्मॉलर राहणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, -5/4 इज लेस दॅन -2/3 हा ऑप्शन काय आहे, त्या ठिकाणी बरोबर आहे. कारण की ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू इज स्मॉलर दॅन द ग्रेटर निगेटिव्ह व्हॅल्यू इज स्मॉलर दॅन द स्मॉलर निगेटिव्ह व्हॅल्यू, देअरफोर मग याच्यामध्ये थर्ड ऑप्शन काय आहे, हे बरोबर आहे. थर्ड ऑप्शन हे करेक्ट दिलेलं आहे त्यांनी. मग आपला ॲन्सर काय येणार आहे, थर्ड वन ऑप्शन इज करेक्ट. एट एक्झाम्पल बघूया, आठवं एक्झाम्पल आपलं काय आहे, 76
अपॉन 68 डिवाइडेड बाय 114 डिवाइडेड बाय 102। आता याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे म्हणजे लक्षात घ्या, हा काय करायचा आहे आपल्याला त्या ठिकाणी इन्वर्स करायचा आहे। 76 अपॉन 68 इंटू याचा इन्वर्स काय होतं बघा, 102 अपॉन 114 इन्वर्स केलेला आहे। आता इन आता याच्यामध्ये जर आपल्याला हे डिवाइड झालं, हां सॉरी हे इन्वर्स झालं, हे काय केलं आपण इन्वर्स केलेलं आहे, हा नंबर काय घेतला आहे वरती घेतला आहे, हा काय खाली घेतला आहे जेव्हा आपण मल्टिपल करतो तेव्हा। मग या ठिकाणी काय 10 अपॉन 102 अपॉन 114। मग या ठिकाणी आपल्याला फॅक्टर काढून घ्यायचे, फॅक्टरायझेशन मेथडने जर तुम्ही गेले तर फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला माहिती आहे। जर समजा आपण इथे काय घेतलं 68 घेतला, इथे काय घेतलं 102 घेतला, मग इथे 2 ने आपण काय केलं त्याला डिवाइड केलं 2, मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय येणार आहे 134 जार 68, मग इथे काय येणार आहे 251 जार 102, इथे काय येणार आहे 70 17 2 जार 34, मग काय येणार आहे 17 3 जार 51। मग या ठिकाणी आपल्याला 2 आणि 3 हे मिळतात आहे। तशाच पद्धतीने आपण काय करणार आहे, आता 68 आणि 102 आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मग तसंच आपण काय करू 76 आणि 114 करून घेऊ। मग याच्या ठिकाणी आपण काय केलं लक्षात घ्या, इथे काय म्हणलं आपण, इथे आपण 76 अपॉन इथे काय येणार आहे 114 येणार आहे, मग इथे 2 ने आपण हे केलं 238 जार 76 आणि 257 जार 114। मग इथे परत आपण केलं काय केलं 19 ने आपण हे केलं 19 2 जार 38 19 3 जार 57। मग या ठिकाणी आपल्याला काय मिळतं बघा, मग आता या पद्धतीने आपण काढून घेतलेलं आहे, मग काय करणार इथे 68 आणि 10, मग 17 ने जर आपण हे केलं अशा पद्धतीने केलं काय केलं अशा पद्धतीने पहिले मांडून घेऊया 76 अपॉन 114, हा 114 इकडे घेतला काय तिकडे घेतला सारखाच होतो। 76 अपॉन फक्त आपल्याला समजण्याकरता 76 अपॉन 144 आणि इथे काय येणार आहे 102 अपॉन 68, अशा पद्धतीने आपण करून घेतले। मग आता तुम्हाला माहिती इथे काय येणार आहे, इथे 4 येणार आहे, इथे काय येणार आहे 6 येणार आहे, 2 2 जार आणि 2 3 जार, इथे बघा 2 2 जार आणि 2 3 जार, इथे पण काय येणार लक्षात घ्या, इथे पण तेच येणार आहे, इथे 102 आहे, इथे 102 म्हणजे इथे 6 येणार आहे, इथे किती येणार आहे, इथे 3 येणार आहे, सॉरी 4 येणार आहे, इथे किती येणार आहे 4 येणार आहे, म्हणजे 2 2 जार 4, 4 4 काय येणार आहे 68, इथे 2 3 जार म्हणजे 6, मग या ठिकाणी 6 1 जा 6, इथे कट होणार आहे 4 1 जा 4, मग या ठिकाणी ऑप्शनमध्ये 1 1 हे आपलं त्या ठिकाणी आन्सर येणार आहे, 1 काय आहे आपलं करेक्ट ऑप्शन आहे। मग या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड इज अ राईट ऑप्शन। नाइंथ एक्झाम्पल बघूया, नाइंथ एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, हे ॲडिशन करून याच्यामध्ये काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे। पहिले आपल्याला काय करावं लागेल 2 3 4 यांचं काय करणार एलसीएम काढून घेणार। बघा एलसीएम कशा पद्धतीने काढायचं आहे तुम्हाला माहिती आहे, 2 3 4, 2 3 4 जर समजा आपण 2 ने हे केलं 2 1 जा 2, 3 जात नाही म्हणून 3 जसं तसं 2 2 जा 4, परत इथे काय होणार आहे 2 इथे जात नाही 3 म्हणून 3, इथे 2 1 जा 2, पुन्हा इथे काय करणार 3 ने करणार, मग 3 1 जा 3, मग अशा पद्धतीने आपलं काय येणार आहे एलसीएम, एलसीएम इज इक्वल टू 2 × 2 × 3, 4 × 3 म्हणजे 12 येणार आहे, इथं 12 एलसीएम त्या ठिकाणी आपला आलेला आहे। मग 12 एलसीएम आला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ॲडिशन करणार, पहिले ॲडिशन आपण करून घेऊयानंतर आपण सबस्ट्रॅक्शन करूया। ॲडिशन 2 अपॉन 3 + 3 अपॉन 4, मग आता तुम्हाला माहिती आहे 2 6 जार 12, 3 त्या ठिकाणी 3 4 जार 12, 4 3 जार 12, मग ह्या 6 ने काय केलं 1 आपण मल्टिप्लाय करून घेतला, पहिले आपण काय मग एलसीएम इथे लिहून घेतला 12, मग हा 6 × 1 किती होतात 6 होतात, प्लस 2 × 4
प्लस 3 × 3 या ठिकाणी काय येणार 6 + 8 + 9 / 12 मग या ठिकाणी आंसर काय येणार आहे 23 / 12 हे त्या ठिकाणी आंसर आहे. मग 23 / 12 मायनस काय येणार आहे 5 / 12 आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे 23 / 12 मायनस 5 / 12 इज इक्वल टू मग या ठिकाणी आपण काय केलं त्यांना इज इक्वल टू आपण त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. मग याच्या ठिकाणी काय येणार आहे 23 - 5 म्हणजेच काय येणार आहे 18 येणार आहे 18 / 12 18 / 12 म्हणजेच काय 6 × 3 = 18 6 × 2 = 12 मग 3 / 2 ह्या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळणार आहे 3 / 2 म्हणजे थर्ड ऑप्शन हे आपलं बरोबर. नंतर आहे 10 एक्झाम्पल 4/7 प्लस मायनस 11/7 (-7) या एक्झाम्पलमध्ये बघा काय आहे 4/7 प्लस -11/7 हा पहिले ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेऊया. या ब्रॅकेटमध्ये काय आपल्याला बघायला मिळत आहे 4/7 -11/7 हेच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग या ठिकाणी कसं येणार आहे बघा 4 - 11/7 इथे काय येणार आहे -7/7 म्हणजेच काय येणार आहे -1 येणार आहे. -1 हा पहिलं ब्रॅकेटचा आन्सर आहे -1 × इथे काय येणार आहे -7 पूर्ण एक्झाम्पलसाठी. मग याचं काय येणार आहे -1 × -7 किती येतं आहे त्या ठिकाणी आपला आन्सर काय येणार आहे 7 आन्सर येणार आहे. दोन निगेटिव्ह नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे आन्सर काय त्याचं 7 आलं लक्षात. त्यानंतर 11 एक्झाम्पल बघा याच्यामध्ये आहे -51/85 प्लस -102/85 डिवायडेड बाय 25 - 125. आता सुरुवातीला आपण पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. ब्रॅकेटमध्ये काय 85 डिनोमिनेटर सेम आहे यांचा. मग काय येणार आहे -51 - 102/85 मग याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. इथे काय येणार आहे -153 हे त्याचं काय येणार आहे आन्सर येणार आहे. -51 - 102 इज इक्वल टू -153/85 हे त्याचं आन्सर आहे. मग पुढे काय करावं लागणार आहे आपल्याला आपण पुढचं एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल कसं आहे मग एक्झाम्पल कसं होणार आहे -153 / 85 पुन्हा 25 - 125 अशा पद्धतीने ते होणार आहे. मग याच्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे इन्वर्स करावं लागणार आहे आणि मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. बघा कशा पद्धतीने करावं लागणार आहे हा इथे मल्टिप्लाय करायचा आहे आणि हा 125 वरती घेतल्यावरती तो काय होणार आहे कशा पद्धतीने लिहिता येणार आहे बघा -153/85 × -125 / 25. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हा काय आहे 5 × 17 = 85 इथे काय येणार आहे 25 × 5 = 125 ने आपण त्यांना डिवाइड करून घेतलं. त्यानंतर हा 25 गेला हा 25 गेला मग इथे काय येणार आहे 17 × 9 = 153 मग आन्सर काय येतं आपल्याला इथे 17 × 1 = 17 17 × 9 = 153 मग इथे काय येणार आहे -9/ ह्या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे आता ह्या ठिकाणी सुद्धा -1 येणार आहे लक्षात घ्या. या ठिकाणी काय येणार आहे -1 येणार आहे. मग आन्सर काय येणार आहे त्याचं 9 आन्सर येणार आहे. 9 त्या ठिकाणी आपल्याला आन्सर येणार आहे फर्स्ट ऑप्शन त्याचं येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 243 - -3 × -296 / 162 या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट मल्टिप्लिकेशन विचारलेलं आहे. मल्टिप्लिकेशन विचारलं आहे त्याच्याकरता आपल्याला 243 आणि 333 हे कशा पद्धतीने डिवाइड होतील ते आपण बघूया. आपण थोडक्यात आपण त्यांना इथे डिवाइड करून घेऊ.
काय आहे 243 आणि काय आहे इथे 333. आता याच्यात तुम्ही बघणार याच्यात 243, मग आपण जर करून घेतलं 2 + 4 + 3 किती होतात, 7 + 9 हे 9 होतात, 9 डिवाइड होतं 3 ने, ही डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 आहे इथे 9, म्हणजे इथे थोडक्यात आपल्याला काय 3 ने काय होतं आहे डिवाइड होतो आहे. मग 381 = 243 आणि 3111 = 333. पुन्हा आपण याला काय करू, 3 ने याला डिवाइड करू, इथे काय होणार आहे 327 = 81 आणि 337 = 111. मग अशा पद्धतीने याचं काय होणार आहे मल्टी फॅक्टरायझेशन बनणार आहे. मग या पद्धतीने आपण करूया 243 डिवाइडेड बाय -333 इंटू -296 अपॉन 162. मग याच्यात काय होणार आहे, हा 243 काय होणार आहे लक्षात घ्या, 243 म्हणजे आता 3 ने आपण करतो आहे तर काय होणार आहे 327 = 243, 327 = 243, 337 = 333. मग त्या पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे. मग पुढे आपल्याला काय मिळत आहे 37 8 जार, मग इथे काय 37 8 जार काय होणार आहे 296 येणार आहे. मग पुन्हा इथे काय होणार आहे 27 6 जार 162. मग याच्यात जर आपण घेतला रेशो काय होणार आहे 8 upon 6 म्हणजेच काय 4 upon 3, 4 upon 3 म्हणजे आपलं आन्सर काय येणार आहे 4 upon 3, सेकंड ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 13 एक्झाम्पल बघूया. -210 upon 135 डिवायडेड बाय 175 डिवायडेड बाय 180. मग आता आपण सुरुवातीला काय करणार आहे त्याचे फॅक्टरायझेशन पाडून घेणार आहे, कशाचे 210 चे आणि 135 चे. याच्यात आपण पाहून घेतलं काय येणार आहे 542 = 210 आणि 527 = 135. पुन्हा आपण याला 3 ने डिवाइड करू, 314 = 42, 319 = 27. आता याच्यात आपल्याला पुन्हा आपण याच्यात पण पाडून घेऊ 175 आणि 180 चे. इथे काय 175 आणि इथे काय आहे 180, मग 5 ने आपण करू 536 = 180. मग अशा पद्धतीने आपण केल्यानंतर देअर फोर इथे बघू -210 डिवाइडेड बाय 135 डिवाइडेड बाय 175 डिवाइडेड बाय 180. आता याच्यात बेसिकली आपण याचे फॅक्टर कसे पडतात बघूया. याचे फॅक्टर आहे इथे काय येणार आहे -42, इथे -42 5 ने डिवाइड केलं तर इथे 27 आहे. मग परत 3 ने आपण केलं 3 9 = 27, 314 = 42, इथे काय येणार आहे परत इथे काय येणार आहे 5 ने केलं तर इथे 36 येणार आहे, इथे काय येणार आहे 35 येणार आहे. लक्षात घ्या मग इथे काय येणार आहे लक्षात घ्या -14 upon 9 डिवाइडेड बाय 35 डिवाइडेड बाय 36. आता याच्यामध्ये हे इन्वर्स करायचे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, -14 upon 9 इंटू 36 upon 35. मग या ठिकाणी काय येणार आहे 312 = 36 किंवा असं करा 9 1 = 9 9 4 = 36. इथे काय येणार आहे 7 2 = 14, 7 5 = 35. मग या ठिकाणी काय येणार आहे -2 × 4 upon 5, किती आन्सर येतो आहे -8
अपॉन फाय हे त्याचं ॲन्सर आहे. याचं ॲन्सर काय आहे? मायनस एट अपॉन फाय. मायनस एट अपॉन फाय म्हणजे थर्ड ॲन्सर बरोबर आहे. आलं लक्षात सर्वांच्या? फोर्टीन एक्झाम्पल आपण बघूया. फोर्टीन एक्झाम्पल काय सांगते? विच इज द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ रॅशनल नंबर मायनस फाय अपॉन एट, मायनस थ्री अपॉन फाय, मायनस टू अपॉन थ्री. आता याचं बेसिकली आपल्याला हे रेशोच काढून घ्यावं लागेल. रेशो काढून आपल्याला त्याचं ॲन्सर येणार आहे. लक्षात घ्या, फाय अपॉन एटचं ॲन्सर काय? मायनस फाय अपॉन एटचं ॲन्सर इथे आहे आपल्याला काय मिळतं आहे? पॉईंट सिक्स टू फाय हे त्याचं ॲन्सर आहे. त्याच्यानंतर मायनस थ्री अपॉन फाय याचं ॲन्सर काय आहे? मायनस थ्री अपॉन फायचं ॲन्सर आपल्याला मिळत आहे पॉईंट सिक्स. याचं ॲन्सर आहे पॉईंट सिक्स. त्याच्यानंतर आपलं मायनस टू अपॉन थ्री. आता हे सगळे निगेटिव्हमध्ये, लक्षात घ्या, हे सगळे काय आहे? निगेटिव्हमध्ये आहेत. मायनस टू अपॉन थ्रीचं जे ॲन्सर मिळतं आहे ते काय आहे? पॉईंट झिरो सिक्स. मायनस पॉईंट सिक्स 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 हे त्याचं ॲन्सर आहे. इफ दे आर पॉझिटिव्ह देन, मग त्याच्यामध्ये समजा इफ आपण कन्सिडर करू, इफ दे आर पॉझिटिव्ह, दे आर पॉझिटिव्ह, मग कोणतं जास्त राहणार आहे? पॉईंट सिक्स 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 हा काय ग्रेटर राहणार आहे कशापेक्षा? पॉईंट सिक्स टू फायपेक्षा. पॉईंट टू सिक्स फाय पॉईंट सिक्सपेक्षा ग्रेटर राहणार आहे इफ दे आर पॉझिटिव्ह अँड बट दे आर निगेटिव्ह, बट दे आर निगेटिव्ह देअर फोर काय होणार आहे? इन्वर्स होणार आहे ते. पॉईंट सिक्स 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 इज लेस दॅन पॉईंट मायनस पॉईंट सिक्स टू फाय इज लेस दॅन मायनस पॉईंट सिक्स हे अशा पद्धतीने येणार आहे. मग आता याच्यात याचं ॲन्सर बघा काय आहे. पॉईंट सिक्स 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 काय आहे? मायनस टू अपॉन थ्री. मायनस टू अपॉन थ्री हे सगळ्यात स्मॉलर आहे कशापेक्षा? मायनस फाय अपॉन एटपेक्षा. मायनस फाय अपॉन एट कशापेक्षा स्मॉलर आहे? मायनस थ्री अपॉन फायपेक्षा. आता अशा पद्धतीने हे आपल्याला ऑर्डर मिळालेली आहेत. मग आता आपल्याला ऑर्डर अशा पद्धतीने मिळाली तर विचारलेलं काय क्वेश्चन? विच इज द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे जर आपण पाहायला गेलं चढती ऑर्डर, चढती ऑर्डर आपल्याला ती मिळते आहे. म्हणजे पहिले सगळ्यात काय येणार आहे? लहान त्याच्यापेक्षा मोठा. मग आता लहान कोण आहे? मायनस टू पॉईंट थ्री. मायनस त्याच्यानंतर फाय पॉईंट एट. आपला थर्ड ऑप्शन याच्यामध्ये दिसत आहे. थर्ड ऑप्शन काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. फिफ्टीन एक्झाम्पल बघा. व्हॉट इज द सम ऑफ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट रॅशनल नंबर फ्रॉम द फॉलोइंग. पहिली गोष्ट, आता ग्रेटेस्ट कोणता आहे, स्मॉलर कोणता आहे. आता याच्यामध्ये बघा, इन दिस एक्झाम्पल ऑब्झर्व केअरफुली, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्युमरेटर बाय वन. आपण इथे लिहून घेऊया, डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्युमरेटर बाय वन. मग याच्यामध्ये काय होणार आहे? देअरफोर ग्रेटर द न्युमरेटर, ग्रेटर द न्युमरेटर ग्रेटर इज द रेशो. रेशो काय राहणार आहे? त्याचा ग्रेटर राहणार आहे. मग आता बघा कोणता आहे. नाईन अपॉन टेन हा काय आहे? सगळ्यात ग्रेटेस्ट आहे. हा काय ग्रेटेस्ट नंबर येणार आहे. त्यानंतर वन अपॉन टू हा काय येणार आहे? स्मॉलेस्ट नंबर येणार आहे. सर्वात काय येणार आहे? स्मॉलेस्ट नंबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट. ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्टचा सम, सम ऑफ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर काय कशा पद्धतीने येणार आहे? नाईन अपॉन टेन प्लस काय येणार आहे? वन अपॉन टू. मग या ठिकाणी काय येणार आहे? नाईन इंटू टू प्लस टेन इंटू वन डिवायडेड बाय टेन इंटू टू. मग या ठिकाणी काय येणार आहे? नाईन इंटू टू काय येणार आहे? एटीन. एटीन प्लस टेन डिवायडेड बाय ट्वेंटी म्हणजेच काय येणार आहे? ट्वेंटी एट अपॉन
ट्वेंटी मग इथं काय येणार आहे, आपण जर हे अपद्विन केलं काय येणार आहे, 28/20 आलं तर मग काय होणार आहे, फोरच्या ह्याच्या टेबलमध्ये बघा, फोर फोर सेवन जार 28, फोर फाय जार 20, मग 7/5 त्याचा आन्सर काय आहे, 7/5. मग आपला आन्सर काय येणार आहे, सेकंड ऑप्शन आहे 7/5. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. ऑल द बेस्ट, धन्यवाद.